सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं गणेश शेठ ढोणे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं नांदिवली गावात रास गरबाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं होतं. गणेश शेठ ढोणे युवा प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक, कला, नृत्य अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज एकजुटीचं मोलाचं कार्य करत आहे. नांदिवली गाव आणि परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण होत असून देशाच्या कानाकोपऱ्यातून उदरनिर्वाहासाठी आलेले विविध जाती धर्माची लोक या परिसरात आपलं वास्तव्य करत आहेत. या सर्वांचे सण आणि संस्कृती जोपासण्याचं काम या गणेश शेठ ढोणे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येत असल्याचं मत आमच्या प्रतिनिधींशी केलेल्या वैयक्तिक चर्चेदरम्यान मांडण्यात आलं. विशेष म्हणजे गरबा नृत्य खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांसंदर्भात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून विशेष खबरदारी घेण्यात येते आणि म्हणूनच गणेश शेठ ढोणे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित रासगरबा उत्सवामध्ये शेकडो नागरिक रासगरबाचा भयमुक्त मनमोराद आनंद घेताना दिसतात. गरबा खेळण्यासाठी रसिक नागरिक पारंपरिक वेशभूषा धारण करून रिंगणात उतरतात आणि या नर्तकांवर प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिदिवशी बक्षिसांची लयलूट केली जाते. केवळ नर्तकांवरच नव्हे तर रासगरबा बघण्यासाठी आलेल्या रसिक प्रेक्षकांवरही बक्षिसांची खैरात केली जाते. प्रतिदिवशी लकी ड्रॉच्या माध्यमातून 5 क्रीडा रसिकांना पैठणी साड्यांची बक्षिसं दिली जातात. त्याचबरोबर आलेल्या सर्व रसिक नागरिकांना अल्पोपहाराचं आयोजनही प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येतं. गणेश शेठ ढोणे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित रास गरबा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्वच सदस्यांनी कंबर कसून मेहनत घेतली होती.